नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्याकडे उच्च शिक्षण जे घेतलं जातं आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या वर्गातले कुठल्या पार्श्वभूमीचे बॅकग्राऊंडचे मुलं मुली हे कोणत्या लाईन्सला जात आहेत कोणत्या स्ट्रीम्समध्ये जात आहेत याचा जर आपण गांभीर्याने अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आजकाल काही जे श्रीमंत वेल एस्टॅब्लिश लोक आहेत पॉलिटिशियन्सची मुलं किंवा काही डॉक्टरांची इंजिनियर्सची वेगवेगळ्या बिझनेसमॅनची मुलं जे श्रीमंत ऑफिसर्स आहेत अशा लोकांची मुलं हे मंडळी अगदी प्लॅनिंग करून सुरुवातीपासूनच प्लॅनिंग करून आपल्या मुलांना काही विशिष्ट शाळांमध्ये टाकतात की त्या शाळांमधून मग ते शिकल्यानंतर दहावी अकरावीला असतानाच ते परदेशात ग्रॅज्युएशन करण्यासाठीच्या एक्झाम्स एन्ट्र्स एक्झाम देतात आणि मग ते मुलांना तिथे ग्रॅज्युएट होण्यासाठी पाठवतात मग पोस्ट ग्रॅज्युएट आणि पुढे मग बहुतांश यातली मुलंही परदेशात सेटल होतात आणलेस त्यांचा काही घरी बिझनेस त्यांना परत येऊन सांभाळायचा आहे किंवा घरी आईवडील राजकारणात था आहेत आणि मग परत येऊन यांना आपलं नेता व्हायचा आहे तर असा एक क्लास निर्माण झालेला आहे हे खूप पूर्वीपासून यांचं सगळं प्लॅनिंग असतं यांच्याकडे पैसे असतात रिसोर्सेस असतात दुसरा जो एक अजून सिग्निफिकंट जो ग्रुप आहे ही मंडळी आपल्या मुलामुलींना बारावीनंतर काही एंट्रन्स एक्झामसाठी तयार करतात आणि ही तयारी अकरावी बारावीमध्ये सुरू होत नाही तरी अगदी सहावी सातवीपासनं ही तयारी सुरू होते आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्री प्री फाउंडेशन कोर्सेस फाउंडेशन कोर्सेस या कोर्सेसला या मुलांना एंगेज केलं जातं काही आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स निर्माण झालेले आहेत मोठे मोठे अभिनेते शाहरुख खानसारखे या प्लॅटफॉर्मच्या जाहिराती करतात आणि याच्यात ही एंगेजमेंट केली जाते आणि मुलांना अशा पद्धतीने खूप सुरुवातीला अगदी कमी वयात कमी वर्गात असताना त्यांची तयारी बारावीनंतरच्या ज्या एंट्रन्सेस आहेत वेगळ्या वेगळ्या त्यांच्यासाठी ही तयारी केली जाते मग ह्या आय आय टी अजून कुठल्या कुठल्या त्याची नावं आहेत मेडिकल एंट्रन्स जे ट्रिपली आणि नीट वगैरे काही डिफेन्स डिफेन्समधले जे ऑफिसर्स असतात त्यांच्या एंट्रन्स आहेत काही मॅनेजमेंट फायनान्समधल्या कोर्सेसच्या एंट्रन्स आहेत तर याची तयारी केली जाते याच्यासाठी मग या पालकांचं नियोजन असतं त्यांच्याकडे पैसा असतो या प्रकारच्या कोर्सेस करण्यासाठी आपण बघतो अनेक पालक मुलांना खूप खर्च करून लाखो रुपये खर्च करून कोट्याला पाठवतात किंवा विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी पाठवतात मुंबईसारख्या ठिकाणी पाठवतात आणि इथे यांची तयारी खूप आधीपासून करून घेतली जाते आणि आजकाल तर अकरावी बारावीचं कॉलेज हे केवळ फक्त नावाला केलं जातं आहे ते कॉलेज सुरू असताना लोक हे फाउंडेशनचे कोर्सेस करून मुलांची तयारी करून घेतात याची तयारी अनेक जे पालक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे जे सुज्ञ आहेत रिसोर्सेस आहेत ते सातवी आठवीपासनं सुरू करतात आता हा दुसरा एक गट आहे मग या दोन गटांच्या मधले जे लोक आहेत यांना बऱ्यापैकी सक्सेस मिळतं पुढे जाऊन एंट्रन्समध्ये कुठल्यान कुठल्या परदेशात म्हणा किंवा देशातल्या संस्थांमध्ये दे यांचं ॲडमिशन होतं आणि हे सेटल व्हायला त्यांना मदत होते सगळ्यांनाच मिळतं असं नाही पण बहुतांश लोकांना काही ना काही मिळतं आणि यांच्याकडे रिसोर्सेस असल्यामुळे काही नाही मिळालं तरी ते पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वतःचं करिअर सेट करून घेत आहेत असं आपल्याला दिसतं आता ज्यांच्याकडे हे रिसोर्सेस नाहीत ज्यांना या परीक्षांबद्दल वेळेत माहिती मिळत नाही उदाहरणार्थ ग्रामीण भागातले मुलं किंवा शहरातले जे लो इन्कम किंवा लोअर मिडल इन्कम आहेत असे मुलं यांना या बाबतीत रिसोर्सेस उपलब्ध नसल्यामुळे आणि माहिती नसल्यामुळे नॉलेज नसल्यामुळे आणि नॉलेज असलं तरी अनेकदा पैसे नसतात एवढं सगळं करायची त्यामुळे ह्या मुलांना हे वेळेत मिळत नाही मग यातले बहुतेक मुलं हे अकरावी बारावीला जातात आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन कुठलं स्पेशालिस्ट ग्रॅज्युएशन न मिळाल्यामुळे बी ए बी कॉम बी एस सी करतात किंवा कुठला तरी कोट्यातून किंवा कुठल्या तरी लो बजेट किंवा लो क्वालिटीचे जे लो प्रेफर्ड असं म्हणता येईल लो क्वालिटी नाही म्हणता येणार अशा मेडिकल इंजिनिअरिंग किंवा कुठल्या तरी ब्रांचेसमधून होमिओपॅथी आयुर्वेद अजून कुठल्या प्रोफेशनल कोर्सेसमधून ते ॲडमिशन घेतात आणि बस सेटल होतात पण यातला बहुतांश जो क्लास आहे तो बी ए बी कॉम बी एस सीला जातो यातल्या बहुतांश लोकांना फारसं असं एक डायरेक्शन नसते आणि त्यांना माहीत नसतं की आपल्याला एक्झॅक्टली हे का करतोय आपण त्यांचे मित्र जात आहेत किंवा त्यांना असं वाटतं की हे केल्याने आपल्याला पुढे बी एड करता येईल एम एस सी करता येईल किंवा स्पर्धा परीक्षा देता येतील अशा कुठल्या तरी वेग डाय दिशेने ते पुढे चालतात आणि माझा जो अनुभव आहे मित्रांनो मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर लोकांच्या कम्युनिकेशनमध्ये आहे मी स्वतः बऱ्याच लोकांशी बोलतो याच्यावर आणि अनुभव देखील घेतो तर हे जे कॉलेजेस आहेत किंवा ह्या ज्या शाळा आहेत या बऱ्याचशा ठिकाणी फारशी क्वालिटी नाही म्हणजे हे केवळ आपलं अनुदान मिळतं आहे किंवा त्यांचं प्रायव्हेटमधून फीज कलेक्ट होत आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या उद्देशाने हे चालतात याच्यामध्ये फारसा आपण जर जागतिक पातळीवरचा विचार केला तर या कॉलेजेसची पातळी बहुतांश विद्यापीठातले हे जे कॉलेजेस आहेत यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही त्यामुळे हे सगळे मुलं असेच आपले पुढे ढकलले जातात बरेचसे कॉपीज करत कॉपी करतात आणि कोरोनासारख्या काळात तर लोकांना गुगलमधून कॉपी करायची एवढी सवय झाली आहे की हे सगळे असे पुढे ढकलले जातात वर दिला असं जे म्हटलं जातं परीक्षेच्या रिझल्टमध्ये हे तसे पास होतात यांना फारसं त्यांच्या फील्डचं नॉलेज देखील मिळत नाही प्रोफेशनल स्किल तर लांबचीच गोष्ट आहे त्यामुळे ते जे प्रोफेशनल ॲटिट्यूड डेव्हलप झाला पाहिजे तो जो कॉन्फिडन्स कॉम्पिटन्सी आली पाहिजे की एखादी व्यक्ती जेव्हा बी ए इंग्लिश होते किंवा एम ए इंग्लिश होते तर या लोकांना त्या लेवलचं जागतिक पातळीवर ज्या ज्या लोकांनी एम ए इन इंग्लिश लिटरेचर केलं आहे त्यांना जेवढं नॉलेज आलेलं आहे स्किल आलेलं आहे त्यांच्या तुलनेमध्ये या मंडळींना काहीच फारसं स्किल नसतं कॉन्फिडन्स नसतो त्यांना इंग्रजी बोलता देखील येत नाही म्हणजे जो एम ए झालेला व्यक्ती आहे इंग्लिशमधून किंवा बी एस सी झाले आहे एखाद्याने फिजिक्स मॅथ्स कुठलंही असो एम एस सी केलं आहे या लोकांना इंग्लिशमधून बोलता देखील येत नाही यातल्या अनेकांना कोणी इंग्लिश बोललं खाडखाड तर ते समजत देखील नाही तर अशा प्रकारचं लो क्वालिटी एज्युकेशन लो क्वालिटी संस्था त्यातून हे असे लो क्वालिफाईड म्हणजे ल क कमी दर्जाचं शिक्षण घेतलेली खूप मोठी पिढी प्रपोर्शन ऑफ पिढी आपण तयार करतो आहोत आपल्या या संस्थांमधून मग ही मंडळी फार यांना ऑप्शन नसतात फार गायडन्स नसतं बऱ्याचदा रिसोर्सेस नसतात मग हे कोणीतरी आपलं यू पी एस सी करत आहे म्हणून यातले जे थोडेसे बरे कॉन्फिडंट असतात ते यू पी एस सीच्या मार्गाला लागतात मग एम पे कोणी राज्यसेवा करतं एम पी एस सी करतं म्हणून तिकडे लागतात किंवा अजून कुठल्या पोस्टाच्या रेल्वेच्या बँकेच्या तलाठ्याच्या ग्रामसेवकाच्या असल्या परीक्षांसाठी हे प्रयत्न करतात आणि मी स्वतः बघितलेले आहेत अनेक मित्र माझे नातेवाईक की हे वर्षानुवर्ष या परीक्षांचा प्रयत्न करतात आता यू पी एस सीचा विचार केला तर ही लाखो लोक परीक्षा देतात तेव्हा एक दोन लोकांना त्यात यश मिळतं म्हणजे उरलेले जे लाखो लोक आहेत हे काही वर्ष त्या युपीएससीच्या अभ्यासात घालवतात आणि त्यांना यश मिळत नाही तसंच राज्यसेवेचं एम पी एस सीचं आणि इतर स्पर्धा परीक्षांचं देखील होतं मग ही मंडळी अगदी फ्रस्टेट होते यांना गावामध्ये नातेवाईकांमध्ये मित्र सर्कलमध्ये चिडवलं जातं यातले अनेक लोक फ्रस्टेट डिप्रेशन ॲन्श एझायटीमध्ये जातात सायकॅट्रिक प्रॉब्लेम्समध्ये जातात काही देखील करतात आणि मग आपलं एजबार झालं किंवा भ्रमनिराश झाला की, की। कुठलं तरी मिळेल ते काम करायचं शहराकडे एखाद्या क्लासमध्ये शिकवायचं किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या दुकानावर लागायचं किंवा आपलं काहीतरी सुरू करायचं अशा पद्धतीचं यांचं मार्गक्रमण होतं अगदी डायरेक्शनलेस आणि मग शेवटी कुठेतरी ते सेटल होतात किंवा होत पण नाहीत आणि असा एक क्लास असतो की जो फार लो क्वालिटी शाळांमध्ये शिकतो खेड्यापाड्यांमध्ये किंवा शहरातल्या ज्या लो लेवलच्या स्कूल्स असतात त्यांना मारून मुटकून आपल्या हायस्कूलला जातात राईट टू एज्युकेशन आहे त्या परीक्षा नाही दिल्या पास नाही केल्या तरी ते वरच्या वर्गात जातात आणि मग असे ते दहावी कशेबशे अकरावी बारावीपर्यंत पोहोचतात त्यातनं काही ड्रॉप आऊट होतात काही पुढे जातात असे लो क्वालिटी की जे कुठलाही स्किल अचीव करत नाहीत फक्त त्यांना आकडे समजतात नोटा मोजता येतात थोडंफार वाचता येतं या लेवलचे काही लोक आपल्या शिक्षण यंत्रणा तयार करत आहेत तर आता याच्यातला जो मुख्य आता सगळीकडे आपण जे बघतो की ही एंट्रन्स ती एंट्रन्स हे प्रोफेशनल करिअर इकडे जा तिकडे जा हे जे करणारे जे मुलं आहेत यांची बेसिक तयारी कुठल्या पातळीला होते म्हणजे यांचं प्राथमिक शिक्षण हायस्कूलचं शिक्षण याच्याबद्दल मला काय वाटतंय की आपल्याकडे साधारणतः मराठी शाळा आहेत की ज्या गव्हर्मेंटच्या आहेत चौथी पपर्यंत पर, वगैरे त्यानंतर मग संस्था चालकांनी चालवलेल्या शाळा आहेत ज्याला गव्हर्नमेंट स्पॉन्सरशिप देतं त्याला अनुदानित शाळा आपण म्हणतो मग या अनुदानित चालणाऱ्या लोकांनीच काही सेमी इंग्लिश पण काढलेल्या आहेत आणि काही प्रायव्हेट इंग्लिश मिडियमच्या स्टेट बोर्डाच्या शाळा आहेत आणि मोजक्याच म्हणजे तालुक्याच्या गावी एखादी एक किंवा दोन अशा सी बी एस सी स्कूल आहेत म्हणजे हा असा चार वेगवेगळ्या शाळांचा हा प्रकार आहे मराठी सेमी इंग्लिश स्टेट बोर्ड इंग्लिश सी बी एस सी इंग्लिश आणि या चारीचा जर आपण सिलेबस बघितला म्हणजे या एंट्रन्स देण्याच्या दृष्टीने जर एखाद्याला आय आय टी जी नीट काय काय कुठल्या कुठल्या मेडिकल इंजिनिअरिंग डिफेन्स एंट्रन्स द्यायच्या असतील तर या चारेंच्या सिलेबसमध्ये खूप तफावत आहे मित्रांनो ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या मुलांना कळत नाही त्यांना पालकांना देखील कळत नाही मराठी ज्यांनी ज्यांनी मराठी केलेलं आहे माझ्यासारखे दहावीपर्यंत मराठी पूर्ण शिकलात आणि डायरेक्ट अकरावी बारावीला इंग्रजी सायन्समधून घेतलं अशा लोकांना किती त्रास होतो हे आम्ही बघितलेलं आहे की खूप अवघड जातं म्हणजे मी माझ्या तालुक्याच्या ठिकाणी केंद्रात पहिला आलो होतो मी आणि माझ्यासारखे काही जे मित्र होते की जे अभ्यासू होते हार्डवर्क करत होते आम्हाला खूप त्रास झाला अकरावी बारावीला जेव्हा आम्ही इंग्रजीतनं धुळायला शिकायला गेलो तेव्हा तरी ते अर्ध मराठी आणि अर्ध इंग्लिश शिकवायचे टीचर तरी आम्हाला समजायचं नाही आणि तिथून मग आणखी मेडिकल कॉलेजला गेल्यावर तर फारच हाल झाले तर हे जे आत्ता जे लोक मराठीमध्ये अजूनही शिकतात खेड्यापाड्यांवर ग्रामीण भागामध्ये ही मुलं जे आहेत ते साधारणतः गरिबांची मुलं आहेत की ज्यांना कुठे जाता येत नाही प्रायव्हेटमधून घेता येत नाही इंग्लिश किंवा सी बी एस सी शाळांमधून शिकता येत नाही या मुलांना प्रचंड अडचण येते अकरावी बारावी आणि सायन्समधून करणं किंवा इतर फॅकल्टीमधनं करणं आणि त्यांनी मग एंट्रन्स देणं हा खूप मोठा एवरेस्ट चढण्यासारखा चार टप्पा असतो या मुलांसाठी याच्यापेक्षा थोडे बरे जे सेमी किंवा इंग्लिश मीडियममधून शिकतात त्यांचा सिलेबस तोच असतो पण तरी देखील हा सिलेबस जो आहे इंग्लिश स्टेट बोर्डाचं किंवा सेमी इंग्लिशच्या ज्या स्कूल आहेत यांचं फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बायोलॉजी हा सिलेबस हा सीबीएससीच्या मानाने निम्मा देखील नाही जे सीबीएससीच्या शाळांमध्ये जवळजवळ दोन ते अडीच पट किंवा जास्त पटीने त्यांना एक्सेस सिलेबस आहे जास्त डिटेल्स आहेत हे एवढे डिटेल्स सीबीएससीच्या शाळांमधनं शिकवले जातात तर ही मुलं अर्थातच जेव्हा हे एंट्रन्स देतील अकरावी बारावीमध्ये तेव्हा यांना फरक पडतो आणि आता जे नव्याने सुरू झालेलं आहे की कोट्याला किंवा कुठेतरी मराठवाड्यात जा किंवा पुण्या मुंबईत जा आणि ते फाउंडेशनचे कोर्सेस करा अनेक ठिकाणी तर सातवीपासून फाउंडेशनचे कोर्सेस आहेत म्हणजे या मुलांना जर मराठी माध्यम किंवा सेमी इंग्लिश आणि स्टेट बोर्ड इंग्लिश यांना जर एक एवढा सिलेबस असेल तर तो सीबीएसईच्या मुलांना जवळजवळ तीन पट असतो म्हणजे हा एक शिकतो तर सी बी एस सीचा मुलगा तीन शिकतो आणि हे जे कोर्सेस केले जातात फाउंडेशन वगैरे हे जे प्री फाउंडेशन याच्यामध्ये त्यांना सीबीएसई पेक्षा अजून दोन तीन पटीने जास्त शिकवलं जातं म्हणजे याचं आता प्रमाण असं झालं की एक तीन आणि ते एक्स्ट्रा कोर्सेस करणारे जवळजवळ सहा सात पटीने एक्स्ट्रा ते शिकतात म्हणजे जे त्यांना दहावीत शिकलं पाहिजे ते नववीत शिकतात नववीत शिकलं पाहिजे ते आठवीत शिकतात तर अशा प्रकारे हा ट्रेनिंगमध्ये जी तफावत आहे वेगवेगळ्या गटातल्या मुलांची ही खूप आहे आणि या तफावतीमुळे त्यांचं एन्ट्रस एक्झामसाठी जे प्रिपरेशन केलं जात आहे ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो आहे आणि म्हणून ही जी ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे मजुरांचे कामकऱ्यांचे गरीब लोकांचे जे मुलं आहेत या मुलांना हे सगळं माहीत देखील नसतं माहीत असलं तरी त्यांना त्याचा रिसोर्स मिळत नाही पैसे नसल्यामुळे आणि त्यामुळे ते सुरुवातीपासूनच मागे पडायला ते सुरुवात होते आणि त्यांना जे शिकवणाऱ्या शाळा आहेत या बहुतांश शाळा आता माझा स्वतःचा अनुभव आहे की इकडे क्वालिटी नाही दिली जात आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे जी एखादी प्रायव्हेट फाय जे हाय बजेट स्कूल आहे त्यांना ज्या प्रकारचं सेवन स्टार फायव्ह स्टार एज्युकेशन दिलं जात आहे तेवढं या शाळांमधून द्या द्या इस्पेशली कोविड वगैरेच्या काळामध्ये किंवा या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये ही मुलं नक्कीच मागे पडत आहेत म्हणून यांची तयारी होत नाही आणि ही तयारी न झाल्यामुळे एंट्रन्समधून पास होणाऱ्यांचं जे प्रमाण आहे हे अर्थातच या बॅकग्राऊंडच्या मुलांचं हे कमी आहे आता याचा एक्झॅक्ट सायंटिफिक डेटा जर कोणी काढला स्टॅटिस्टिक्स की कुठल्या बॅकग्राऊंडमधून कुठलं किती यश मिळतं तर हे आपल्याला कळेल तर याचा हे सगळं सांगण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की हे गरिबाच्या मध्यमवर्गीयाच्या ग्रामीण भागातल्या मुलांना या लेवलचं जर एज्युकेशन मिळालं नाही तर अर्थातच हा गॅप वाढत जाईल आणि श्रीमंतांची किंवा जे ऑलरेडी एज्युकेटेड आहेत ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत या लोकांची मुलं फॉरेनला शिकतील वेगवेगळ्या वेग प्रोफेशनल कॉलेजेसमधनं यांना ॲडमिशन मिळतील बाकीचे मात्र मागे जात राहतील ही एक वेगळ्या प्रकारची चातुर्वर्णय व्यवस्था ही निर्माण होते याच्यातून म्हणजे टॉप क्लास जो फॉरेन किंवा टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये शिकतो मग जे मेडिकल इंजिनिअरिंग डिफेन्स यासारख्या प्रोफेशनल एक्झाम्सला जातात आणि मग थोडंफार बरं करणारे यू पी एस सी एम पी एस सीमधून सिलेक्ट होतात ग्रॅज्युएट होतात बी ए एम ए बी एड करतात आणि त्यांच्याकडे पैसा असेल तर मग संस्थेच्या ज्या शाळा आहेत अनुदानित त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या लागतात काही त्यातले क्लास चालवतात आणि खालचा वर्ग की जो हे सगळं करूनही काही करू शकत नाही किंवा त्यांना करता येत नाही आणि मग ते अनस्किल्ड टाईप कामं करायसाठी सगळ्यांच्या नोकऱ्या करायसाठी या लोकांचा हा क्लास तयार होतो आणि ज्याला काहीच एज्युकेशन मिळत नाही गावाकडचे भिल्ल आदिवासी दलित वस्तीतले लोक गरीब लोक यांची मुलं तर इथपर्यंत पण पोचत नाहीत त्याच्यामुळे हा एक नवीन चातुर्वर्ण्य व्यवस्था ही आपल्या हायर एज्युकेशनमध्ये निर्माण होते आहे हे तर मी हायर एज्युकेशनच्याबद्दल तुम्हाला बोललो अजून ग्रामीण भागात आणि शहरी भागातल्या ज्या लो बजेट शाळा आहेत इथे प्राथमिक आणि सेकंडरी लेवलला अनेक समस्या आहेत त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो त्या व्हिडिओमध्ये डिटेल काय काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काय काय गोष्टी ॲड्रेस केल्या गेल्या पाहिजेत याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल आणि ही पसरवलं आपण तर अधिकारी लोकांपर्यंत या समस्या जातील आपल्या राजकारण्यांपर्यंत समस्या जातील कारण हे त्यांच्या अजेंड्यावरच नाही आहे आपले जे राजकारणी आहेत तुम्ही बघा आता महाराष्ट्रात काय चाललंय देशाच्या पातळीवर काय चाललंय एज्युकेशन इज नॉट ऑन देअर अजेंडा नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे केंद्राकडून पण ही पॉलिसी इम्प्लिमेंट होत आणि ती एस्टॅब्लिश होत जवळजवळ पुढचे पाच सात वर्ष जाणार आहेत आणि ती प्रत्यक्ष कागदावर पाच सात वर्षामध्ये इम्प्लिमेंट होईल हळूहळू ग्राउंडवर कधी इम्प्लिमेंट होईल कारण ग्राउंडवर जसंच्या तसं आयडियल एज्युकेशन द्यायला केजरीवाल लागतात किंवा मनीष सिसोदिया लागतात शिक्षण मंत्री म्हणून हे गोरगरिबाच्या मुलांना इतर राज्यांमध्ये कधी मिळणार तर हे लवकरात लवकर मिळावं क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढावी जेणेकरून लोकांचं जीवनमान वाढेल नाहीतर मग हे असंच आपलं राहडगाडं चालू राहील आणि सत्तर नाही अजून शंभर वर्ष स्वातंत्र्यानंतर होतील तरी देखील हे असंच सुरू राहील हे बदलायचं असेल तर आपल्याला असे सुज्ञ पॉलिटिशियन्स की जे व्हिजन देतील पॉलिसीज करतील ज्या अधिकाऱ्यांमार्फत इम्प्लिमेंट केल्या जातील अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला निर्माण करावं लागेल आणि जे आहेत आता नेतृत्व त्यांना आपल्याला खाली तर ओढता येत नाही कारण आपली तेवढी शक्ती नाही आपण इलेक्शनमध्ये उभं राहायचं म्हटलं तर आपल्याला लोक निवडून देत नाहीत मग आपण कमीत कमी काय करू शकतो तर जे आहेत नेतेगण त्यांच्या मागे लागायचं त्यांच्याकडनं हे कामं करून घ्यायचे आणि ते ऐकतील आपण सगळ्यांनी मिळून जर हे प्रेशराईज केलं सगळं त्यांना सांगितलं याचं महत्त्व पटवून दिलं तर ते नक्कीच आपलं ऐकू शकतात पण त्याला आपल्याला प्रेशर करावं लागेल प्रेशर जनरेट करावं लागेल तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तर आय होप या व्हिडिओतनं आय हॅव मेड सेन्स इतरांना देखील शेअर करा मॅक्सिमम हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या नात्यातले ग्रामीण भागातले लोक शिक्षक अधिकारी नेतेगण राजकारणातले पत्रकार असलेले अशा सगळ्या मित्रमंडळीला नातेवाईकाला शेअर करा टेक क्या बाय